मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात, ज्याच्यामध्ये आपल्याला मुख्य क्रियापदाची रूपे बघायची आहेत. म्हणजे कोणत्या क्रियापदांची? इररेग्युलर मेन व्हर्ब्स. आपल्याला माहीत आहे मुख्य क्रियापदाची रूपं किती आहेत? चार. ही कशी तयार होतात ते आपण बघितलं आहे, पण ते कोणत्या क्रियापदांची बघितली? नियमित असणारी, रेग्युलर व्हर्ब्स. ईडी हा प्रत्येक जोडून तयार होणारे बघितले. आता अगोदर आपल्याला सांगितलंय का असे काही अपवाद आहे, जवळपास 350 क्रियापद आहेत इंग्रजीत ज्या क्रियापदांना ईडी न जोडता दुसरं आणि तिसरं रूप तयार होते. चौथ्या रूपाला काही प्रॉब्लेम नाही, त्याला आयएनजी जोडलं का चौथं रूप तयार होते. रेग्युलर असो इररेग्युलर असो त्याला थोडे नियम आहेत, पण कुठलंही क्रियापद असलं तर त्याला आयएनजी जोडलं की ते चौथं रूप तयार होतं. आपण बघितलंय ज्या क्रियापदाचं मराठीत भाषांतर केल्यावर शेवटी ने येते ते मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप असते. उदाहरणार्थ PULL पुल म्हणजे ओढणे, WRITE राईट म्हणजे लिहिणे, WRITE राईट म्हणजे लिहिणे. आणि आपण हे पण बघितलंय दुसरं आणि तिसरं रूप जर तयार करायचं असेल तर त्याला ईडी प्रत्यय जोडला की दुसरं आणि तिसरं रूप तयार होतं. हे दुसरं रूप आहे आणि हे तिसरं रूप आहे. पण इंग्रजीमध्ये जवळपास 350 क्रियापदं, 350 जास्त आहे का, ज्या क्रियापदांना ईडी हा प्रत्यय न जोडता, ईडी हा प्रत्यय न जोडता दुसरं आणि तिसरं रूप तयार होते. म्हणजे कसं? बघा, BRING ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रिंग म्हणजे आणणे. आता याच दुसरं आणि तिसरं रूप तयार करायचं म्हणल्यावर ईडी जोडत नाही. बघा इथं काय झालं, BROUGHT इथं ब्रिंगड झालंय का, BRING दुसरं रूप तयार करताना ब्रिंगड झालेलं नाही, ते काय झालं, ब्रॉट. हे दुसरं रूप झालं आणि तिसरं रूप ब्रॉट, म्हणजे दुसरं आणि तिसरं रूप सारखं आहे. चौथं रूप कसं होईल ह्याचं, ब्रिंगचं तिसरं रूप BRING हे मूळ रूप झालं. मूळ रूपाला काय करायचं, ING जोडायचं, ING. हे काय झालं, चौथं रूप. चौथ्या रूपाचा अर्थ आणत, ब्रिंगिंग म्हणजे आणत. कळालं? दुसरं आणि तिसरं रूप तयार करायचं असेल तर त्यांचे असे रूप तयार होतात, म्हणजे त्यांना ईडी जोडण्याची गरज नसते. आणि त्याचा अर्थ बघितलाय आपण, पहिल्या रूपाचा अर्थ काय होतो, दुसऱ्या रूपाचा अर्थ काय होतो आणि तिसऱ्या रूपाचा सुद्धा अर्थ काय होतो ते आपण सविस्तरपणे बघितलेलं आहे. जेव्हा आपण आयएनजी जोडतो त्याच्या शेवटी त येतं. रायटिंग म्हणजे लिहित. तर अशी क्रियापदं ती तुम्हाला जवळपास इथं 190 दिलेली आहेत, तुम्हाला ती पाठ करायची आहेत. ओके, तर व्हिडिओ पॉज करा आणि सर्व क्रियापदं तुम्ही वहीमध्ये लिहून काढा आणि पाठ करा. स्क्रोल करते मी. त्याच पद्धतीनं या सर्व क्रियापदांच्या PDF ची लिंक
डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या शब्दांची PDF फाइल सुद्धा मिळवू शकता। धन्यवाद। लय महत्त्वाचं हे, याच्याशिवाय इंग्रजी बोलताच येऊ शकत नाही कोणाला। मग हे आलं का सगळंच आलं इंग्रजी, अडचणच येत नाही मुलांना काही। हां मग